राज्य में धार्मिक मुद्दे को लेकर चल रहे तनावपूर्ण स्थिति में गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि अगर कोई राज्य में कानून व्यवस्था को बाधित करने की कोशिश करता है तो हम पूरी तरह से तैयार है। किसी को भी ऐसा कुछ नहीं करना चाहिए जिससे समाज में दरार पैदा हो। पाटिल ने चेतावनी दी कि अगर कोई इस तरह की हरकत करता है तो उसके खिलाफ कार्रवाई की जाएगी, चाहे वह संगठन हो या व्यक्ति। साथ ही राज्य के सभी वरिष्ठ पुलिस अधिकारियों की बैठक हो, ऐसे निर्देश पुलिस महानिदेशक को दिए गए हैं। पुलिस को किसी भी निर्णय की प्रभावशीलता की जांच करनी चाहिए। इस बैठक के बाद हम मुख्यमंत्री के साथ बैठक करेंगे और फिर हम अंतिम निर्णय लेंगे, ऐसा भी गृह मंत्री ने कहा। संदर्भामध्ये राज्याचे पोलीस महासंचालक यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी राज्यामधल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर एक बैठक घ्यावी। त्या बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना येतील त्या सूचनांच्या प्रमाणे मग कुठलाही निर्णय घेताना त्याचे दोन्ही बाजूचे परिणाम काय आहेत ते परिणाम तपासून घेऊन मग त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका ठरवावी। एकदा डीजींच्या लेवलला सीपींच्या लेवलला ही बैठक झाली की मग आम्ही परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयाच्या संदर्भामध्ये बोलू आणि मग त्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ। सध्या जी परिस्थिती निर्माण झाली भोंग्यांवरून, 3 तारखेनंतर काही अलर्ट वगैरे असं काही लोकायला असे काही गोपनीय रिपोर्ट असल्याची एक माहिती पुढे पोलिसांचा एक गोपनीय रिपोर्ट आहे की 3 तारखेनंतर राज्यातली कायद्याने प्रश्न जो आहे तो तिघळू शकतो। मला तसं काही वाटत नाही, कारण आम्ही पण पूर्ण तयारीमध्ये आहोत आणि कुठल्या प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही याची आम्ही काळजी घेतो। मुख्यमंत्र्यांनी आता हा जो भोंगा प्रकरण आहे त्याच्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून कठोर कारवाईचे काही संकेत दिले आहेत का? असं आहे की कुठल्याही वक्तव्यामुळं किंवा कृतीमुळं समाजामध्ये जर तेढ निर्माण होत असेल, अशांतता निर्माण होत असेल, तर अशी कुठली कृती ही कारवाईला पात्र ठरते आणि त्याप्रमाणे संबंधितांच्यावर मग ती संघटना असो किंवा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई केली जाईल। एक अशांतता आहे, एक तणाव आहे, देशातही अनेक ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडतात आहेत, महाराष्ट्राचा आपला काय आढावा आहे? नाही, आता सगळ्या देशामध्ये एक प्रकारे असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटकांच्याकडून त्या ठिकाणी बॉस ने मीटिंग बुलाया। आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।